नमस्कार अर्चना स्पेशल रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण नगर स्पेशल कढी भजी बघणार आहोत नगरचे फेमस आहे एकदम टेस्टी आणि छान लागते भातासोबत किंवा तुम्ही असेच खाऊ शकता खूप छान होतात आणि टेस्ट पण अगदी छान होते कढी फुटू नये दाटसर व्हावी यासाठी पण मी टिप्स सांगितले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी शक्यतो फ्रेश दही घ्या जर तुम्ही घरी बनवलेलं दही एक ते दोन दिवसाचं असेल फ्रीजमध्ये ठेवलेलं तर त्यावरती पाणी येऊ शकतं ते पाणी काढून घ्यायचं त्यामुळे पण कढी जास्त आंबट होणार नाही मिक्सरमध्ये ताक बनवणार आहे तुम्ही रवीने घुसळलं तरी चालेल मिक्सरच्या चा भांड्यामध्ये दही घ्यायचं एक चमचा बेसनपीठ पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अगदी पाव वाटी पाणी घालून छान मिक्सरला एक मिनिटाभरासाठी फिरवून घेतल्यावर आपलं छान असं ताक तयार होतं अगदी पटकन तयार होतं ताक बाजूला ठेवू आणि त्यासाठी लागणारे जे पकोडे किंवा भजी आहेत ते आपण बनवून घेऊ त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये मी पाऊन वाटी बेसन पीठ घेतलं आहे दोन ते ती तीन चमचे तांदळाचं पीठ हातावरती कुस्करलेला ओवा एक चमचा एक चिमटभर सोडा चवीनुसार मीठ घालू हिरवी मिरची आणि कोथंबिरीचं वाटण एक ते दीड चमचा घालू दोन मध्यम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतले आहेत एक मोठा कांदा कट करून घेतला तरी चालेल एक चमचा हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ सोडा टाकल्यामुळे मी हळद घालत नाही ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता पण सोडा टाकल्यावरती जर हळद घातली तर भजी लाल होऊ शकतात थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊ जास्त पण पातळ बनवू नका अशा पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आता लगेचच आपण भजी बनवायला घेऊयात कढईमध्ये मी तेल गरम करून घेतला आहे मध्यम साईजचे भजी बनवून घेऊ गॅस मध्यमच ठेवायचा बारीक ते मध्यम करत हे भजी आपण तळून घेऊ सुरुवातीला जेवढे बसतील तेवढे भजी घालायचे एक दोन मिनिटे पलटी करायचे नाहीत असं वरून तेल सोडायचं खालची बाजू भाजून झाल्यावरती मग वरची बाजू पण भाजून आपण उलट पलट करून हे भजी तळून घेऊ जास्त पण भजी खालवर करायची नाही तेलकट होऊ शकतात मी भज्यांची पहिली बॅच छान तळून घेतली आहे काढून घेऊ आणि अशाच प्रकारे सर्व भजी बनवून घेऊ आपले सर्व भजी तयार झाले आहेत आता त्याच कढईमध्ये आपण कढीसाठी फोडणी करू तेल गरम झाल्यावरती अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यावर अर्धा चमचे जिरे घालू हिरवी मिरची लसूण आणि कोथंबिरीचं वाटण घालू एक अर्धा मिनिटे बारीक गॅसवरती छान परतून घेऊ मिरची छान भाजून झाल्यावरती एक दोन ते तीन चमचे खोबरं बारीक वाटून घेतलं आहे सुकं खोबरं घालूयात सुक खोबरं घातल्यामुळे पण कढी छान दाटसर तयार होते ताक जेव्हा बनवत होतो त्यावेळेस पण आपण हळद घातली आहे त्यामुळे आता हळद थोडीशीच घालायची फोडणी छान एक मिनिटभर परतून झाल्यावर त्यामध्ये हे ताक घालूया बेसनपीठ घातल्यामुळे पण कढी छान दाटसर तयार होते जास्त पण बेसनपीठ घालू नका आता मोठ्या गॅसवरतीच आपण ही कढी शिजवून घेणार आहोत पाणी पण वरून जास्त घालायचं नाही जे काही पाणी घालायचं आहे ते पाणी ताक बनवतानाच घालायचं ताक बनवताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाजाने मी थोडंसं मीठ घातलं मोठ्या गॅसवरती कढी अशी तयार होताना असं पळीने सतत हलवत राहायचं त्यामुळे पण कडी दाटसर तयार होते उकळी येऊ द्यायची नाही ज्यावेळेस बाजूने कढीला उकळी येते असं वाटतं त्यावेळेस गॅस बंद करायचा छान खळखळून जर उकळी येऊ दिली तर कढी शंभर टक्के फुटते आपली दाटसर आणि एकसारखी कढी तयार झाली आहे भजी पण तयार झाली आहे गॅस बंद करू आणि डिशमध्ये काढून घेऊ मस्त आपली दाटसर कढी आणि भजी तयार झाले आहे एकदम दाटसर कढी होते अशा पद्धतीने नक्की बनवून बघा कढी अजिबात फुटणार नाही किंवा पातळही होणार नाही गरम गरमच भजी आणि कढी खायला छान लागतात कढी आणि भजी दोन्ही पण गरम असल्यामुळे भजी पटकन वेरगळी जातात आणि खायला एकदम छान लागतात अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा नगर स्पेशल कढी भजी नक्की ट्राय करा चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद